मराठ्यांच्या अर्थात मराठी माणसांच्या इतिहासामधलं उज्ज्वल स्त्रीरत्न म्हणजे अहिल्यादेवी होळकर. सर जॉन माल्कम असं म्हणतो, सर्व जातीचे लोक पूज्य बुद्धिनजीचं नाव घेतात, त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर. तर विनोबा भावे असं म्हणतात, शस्त्राच्या जोरावरती नाही तर बुद्धीच्या जोरावरती युद्ध जिंकणारी राणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. राजेशाही सांभाळणारी आणि कृष्ण वैभव असताना सुद्धा गोरगरिबांच्या झोपडीमध्ये रमणारी राणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर.